त्याला सांगितलं आहे ना वर म्या काय जाणार नाही म्हणून. होय पर तो असं बी म्हणला रानात मेंढरं आली तर बघतो मग म्या. हे बघा दुसऱ्याच्या रानात मेंढरं जाणार नाहीत हे बघायचं काम तुमचं आहे. मामा बर आपण गावात आलेलं आवडलं नाही त्याला. अरे हे गाव काय त्याच्या मालकीचं आहे का? रोज त्याला काय करायचं आहे गुमान आपण आपली मेंढरं चारायची आणि तरी बी त्यानं ऐकलं नाही तर माझ्या मोर आला तर बघल मी त्याच्याकडे. जरा कपस की. अरे खरं कारण समजत नाही सांगायचं राहिलंच ना. कसलं मामा येत तुम्हासनी तळ सोडून का जायचं होत ते. मामा आता तळावरच थांबायचं ठरविलं आहे. वय मामा तुम्ही सांगताय तर वर थांबणार आहे. अरे बायकांची आठवण येते ना व तुम्हासनी. हे बघा मामांपासून काय बिलं पुरत राहत नाही आता आलं का देण्यात. आता घरला जायचं इथे सोडून द्या. अगं इथल्यापेक्षा मुंबईमध्ये चित्रपटाचं काम मोठ्या प्रमाणात चालतं. चार लोकांना भेटून येतो. ओळखी वाढवल्याशिवाय नवीन लोकांना भेटल्याशिवाय नवीन कामं कशी मिळणार. हा विचार चांगला आहे पण इथे राहून काम करता येणार नाही का? हे बघ मोठं व्हायचं असेल तर जिथे काम चालतं तिथे पोहोचायला हवं. अहो मी काय म्हणत होते आपण बाळू मामांच्या तळ्यावर जाऊन पाया पडून येऊया का? हे काय नवीन तुझं? अहो काही झालं तरी त्यांचा आशीर्वाद पुढच्या कामांसाठी राहणार नाही का? हे बघ जे काही आहे ते माझ्या कष्टांमुळे आहे. आणि यापुढे जे काही असेल तेही माझ्या कष्टांमुळेच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.